नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता असेल. काल महाराष्ट्रामधील मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली. आज महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. सर्वात अगोदर कोकण किनारपट्टीमध्ये बघितलं तर कोकण किनारपट्टीमध्ये ठाणे असेल, रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला तापमान जोरदार पाहायला मिळणार आहे. मुंबई असेल, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार तापमान पाहायला मिळणार आहे. 42 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तुम्हाला या ठिकाणी तापमान पाहायला मिळणार आहे. त्यानंतर विदर्भामधील या ठिकाणी गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वाऱ्यासह जोरदार भाग बदलत पाऊस पाहायला मिळणार आहे. विजेचे कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर अमरावती आहे, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असेल. गारपिटीची सुद्धा शक्यता असणार आहे यामध्ये आणि विजेचे कडकडाट जास्त तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी वादळी वारेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्याचं या ठिकाणी वेग बघितलं तर 30 ते 40 किलोमीटर प्रतितास याप्रमाणे या ठिकाणी वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं नाशिक असेल, धुळे असेल, जळगाव असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, वाशिम असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. विजेचे कडकडाट जास्त असतील हे लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, पुणे असेल, अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. कारण की काल या भागामध्ये सुद्धा काल रात्रीच्याला जोरदार पावसाने या ठिकाणी हजेरी लावलेली होती. आज सुद्धा या ठिकाणी या भागामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. विजेचे कडकडाट असतील, गडगडाट असतील, त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर वारे तो तुम्हाला 30 ते 40 किलोमीटर प्रतितासाने या ठिकाणी वादळी वारेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर सोलापूर असेल, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेचे कडकडाट गडगडाट पाहायला मिळेल आणि भाग बदलत या ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पाहायला मिळणार आहे. शेवटचा जिल्हा आहे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह हा पाऊस असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. तुमच्याकडे काल पाऊस झाला का कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सामाय जय हिंद, जय महाराष्ट्र.